छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक अस्सल चित्रे आज उपलब्ध आहेत, परंतु त्यातील बहुतांश चित्र ही परदेशात आहेत। भारतात उपलब्ध असलेली बहुतांश चित्र ही बरीच अलीकडची आहेत। अनेक चित्रांवर तारीख नसल्याने तत्कालीन कलेक्शन करणाऱ्या लिहिलेल्या नोट्सवर तारीख अवलंबून आहे किंवा अंदाजावर तारीख मांडता येते। मनुची कलेक्शनची दोन चित्र आणि किशनगडचे चित्र सोडता बाकीच्या चित्रांचे चित्रकार उपलब्ध नाहीत। आजवर उपलब्ध असलेल्या छत्रपती शिवरायांच्या सर्व अस्सल चित्रांचा हा घेतलेला मागोवा। मनुची चित्रसंग्रह 1672 आसपासचे मनुचीने भारतातील 56 राजे बादशाह यांची चित्रे मीर महम्मदकडून तयार केली होती, त्यातील हे चित्र आहे। सध्या हे चित्र पॅरिसमध्ये आहे। किशनगड चित्रशाळा, हे चित्र किशनगडमध्ये तयार केले असून ते 1750 नंतरचे असावे, कारण अशी चित्रे तेथील प्रसिद्ध चित्रकार निहाल चंदने काढली आहेत। हे चित्र सध्या बॉन हॅम्स कलेक्शन लंडन येथे आहे। राजपूत शैली, राजपूत शैलीतील हे चित्र राजस्थानमध्ये काढले गेले असून 1750 नंतरचे असावे। जगतजी सिंह गायकवाड यांच्याकडून हे प्राप्त झाले। रॉबर्ट आर्म कलेक्शन, हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट्स या आर्मच्या पुस्तकात हे चित्र आले आहे। 1782 साली हे पुस्तक आले होते। हे पेंटिंग 1782 आधीचे आहे। अश्वारूढ शिवराय 1785 1821 1831 युनिवर्स पिक्चर्स आणि इंडिया डिडोटच्या ग्रंथात ही चित्र आले आहेत। हे चित्र अँटोन जेनिटीने काढले आहे। चित्राचा काळ 1705-1741 असावा। जेनिटीने हे चित्र मनुचीसाठी काढले असण्याची शक्यता आहे। मूळ चित्र कॉपर एनग्रेव्ड असून त्यावर रंगकाम केले आहे। मुंबईतील चित्र, हे प्रसिद्ध चित्र टाटा कलेक्शनमधील असून 1675 नंतर गोवळकोंडा येथे काढले असावे। छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई येथे हे चित्र ठेवण्यात आले आहे। फ्रान्स राष्ट्रीय ग्रंथालय, वृद्धावस्थेकडे झुकलेले शिवराय हे चित्र 1685 सालचे गोवळकोंडा येथील आहे, सध्या फ्रान्समध्ये आहे। स्मिथ लेसोप कलेक्शन, छत्रपती शिवरायांचे उभे असलेले एका हातात तलवार दुसऱ्या हातात पट्टा असलेले चित्र फ्रान्सच्या राष्ट्रीय ग्रंथात आहे। हे चित्र 17व्या शतकाच्या शेवटचे असावे। रिक्स म्युझियम, डाव्या हातात पट्टा उजव्या हातात तलवार असलेले हे चित्र हॉलंडमधील असून चित्र 1680 आसपासचे असल्याची तिथे नोंद आहे। चित्रावर सीच वेज लिहिलेले आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।